कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. असेल कोणाची हिम्मत तर या समोर. चारू काय करू शकते ना ते दाखवतेस आता तुम्हाला. जो कोणी तुझ्या वाटेतील त्याला संपवशील तू, मग मला संपव. हे सगळं मी तुझ्यासाठीच तर करते, तुला कशी संपवेन मी. हे बघ, तू काळजी नको करूस, मी असेपर्यंत तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार. चारू काय करतेस तू, एकुलती एक मुलगी म्हणून खूप लाड केले मी तुझे. प्रेमापोटी मी तुझ्या सगळ्या चुका पोटात घातले, तुझे सगळे हट्ट पुरवले, आणि त्याच्याचमुळे तुला जे पाहिजे ते काही करून मिळवण्याची सवय झाली. पण वस्तू आणि माणूस यामध्ये खूप फरक असतो. तू कोणाच्या मनावर प्रेमावर अधिकार नाही गाजू शकत, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. चूक तर तुम्ही सगळे करताय. माझ्या प्रेमाच्या आड येऊन मी इथून कुठेही जाणार नाही. तुम्ही जा, माझं आणि श्रीनूचं लग्न झालं की आम्ही दोघे येऊ तुमच्या पाया पडायला. दादा मला माफ कर, माझी मुलगी माझ्या हाताबाहेर गेली. हो, तुमच्यासारख्या देव माणसाचं ती ऐकत नाही, तिला मी नाही आवरू शकत. आता तुम्हीच ते का घराबाहेर हाकलून दिलं ना, तरच नाईलाजाने चारू घरात परत येण्याची आशा असा. आणि हो चारू, जाता जाता एक सांगतो, तुझं आणि श्रीनूचं सगळ्यांच्या इच्छेने आणि आशीर्वादाने लग्न व्हावं अशी माझी मनापासून इच्छा होती, पण त्याची मला शक्यता आता दिसत नाही. पण आता तू या घरातील एकाही सदस्याला दुखून श्रीनूशी त्याच्या मनाविरुद्ध जर लग्न केलंस ना, तर मी माझ्या इस्टेटीतला एक सुतीचा तुकडासुद्धा तुला देणार नाही, लक्षात ठेव. मला फक्त श्रीनू हवाय बाबा. तुमची संपत्ती तुम्ही दान करा किंवा त्याला आग लावा, मला फरक पडत नाही. आणि मी याच्यासाठी काही करू शकते, अगदी काही. आणि हो, पुन्हा मला समजवायला येण्याच्या फंदात पडू नका, नाहीतर मला नाईलाजाने आपलं नातं विसरावं लागेल. घाबरू नकोस, मी आपलं नातं नाही विसरणार. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.